आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. नाशिकच्या जागेसाठी शिंदे गटाची थोड्याच वेळामध्ये बैठक. नाशिकची जागा भुजबळांना दिल्यास नाशिकमध्ये मोठ्या बंडखोरीची शक्यता. खासदार हेमंत गोडसे, दादा भुसे बैठकीसाठी वर्षावर दाखल. हेमंत गोडसेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली. नाशिकची जागा शिवसेनेला सुटणार. बैठकीनंतर हेमंत गोडसेंचं वक्तव्य. भाजपा आमदार राणा जगजितसिंह यांनी अजित पवार यांची भेट घेतली. धाराशिवची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातून लढा. राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह यांना विचारला. हातकणंगले मतदारसंघातून शिंदेकडून धैर्यशील मानेंची उमेदवारी निश्चित. सूत्रांची माहिती, राजू शेट्टी आणि धैर्यशील मानेंमध्ये मुख्य लढत होण्याची शक्यता. मला पुन्हा एकदा हातकणंगलेच्या नेतृत्वाची संधी द्यावी. मुख्यमंत्र्यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले तर शिंदेगडाचे खासदार धैर्यशील माने हातकणंगलेमधून लढण्यासाठी पुन्हा इच्छुक. धैर्यशील मानेच्या कार्यकर्त्यांनी फोडले फटाके. हातकणंगलेमधून पुन्हा उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. इचलकरंजीमधील रुईकर कॉलनीमधल्या घरासमोर फटाके फोडले. हातकणंगलेमधून आमदार प्रकाश आवाडेंचे पुत्र राहुल आवाडे निवडणूक लढवणार. आवाडे आज संध्याकाळी कोल्हापूरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याची सूत्रांची माहिती. बैठकीमध्ये आवाडे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची शक्यता. नवनीत राणांचा भाजपामध्ये प्रवेश. नवनीत राणा कमळ चिन्हावर अमरावती लोकसभा लढणार. नवनीत राणा आज फडणवीसांची भेट घेणार. उमेदवारी दिली म्हणजे विजय झाला असं नाही. नवनीत राणांना हरवणं हे टार्गेट. अमरावतीमधून चांगलाच उमेदवार निवडून आणणार. नवनीत राणांच्या भाजपा प्रवेशावरून बच्चू कडूंची प्रतिक्रिया. वर्ध्यातून लोकसभा लढण्यासाठी बच्चू कडूंची चाचपणी सुरू. बच्चू कडूंनी वर्ध्यातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. प्रहारच्या बैठकीमध्ये वर्ध्यातून निवडणूक लढण्याबाबत निर्णय होणार. शिंदेगडाचे आनंदराव अडसूळ अमरावतीमधून निवडणूक लढवण्यावर ठाम. आनंदराव अडसूळांचा नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध. मवियाची आज मुंबईमधल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक. पेच असलेल्या जागांवर आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार. वंचितच्या पहिल्या यादीनंतर मवियाच्या भूमिकेकडे लक्ष. बारामती लोकसभा निवडणुकीमधून विजय शिवतारे माघार घेण्याची शक्यता. शिवतारे सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याची शक्यता. फडणवीसांच्या मध्यस्थीला मोठं यश. सातारा लोकसभेबाबत शरद पवारांची उद्या बैठक. साताऱ्याच्या उमेदवाराची उद्या पवार घोषणा करण्याची शक्यता. श्रीनिवास पाटील, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटलांच्या नावाची चर्चा. मवियाच्या जागावाटपाचा विषय संपलाय. आजच्या बैठकीमध्ये लोकसभेच्या प्रचाराबाबत पुढील रणनीतीबाबत चर्चा होणार. खासदार संजय राऊतांची माहिती. सांगलीमध्ये चंद्रहान पाटलांना उत्तम प्रतिसाद. एका जागेसाठी काँग्रेसचा पंतप्रधान पद घालू नये. भाजपाला अप्रत्यक्ष मदत करायची असेल तर तसं घडणार नाही. सांगलीच्या जागेवरील वादावरून राऊतांचा काँग्रेसला सल्ला. आम्हाला खुर्चीची भीती कुणीही दाखवू नये. काँग्रेस खुर्चीसाठी नाही तर देशासाठी लढतीये. काँग्रेसच्या नाराजीवरून संजय राऊतांनी सवाल केल्यानंतर नाना पटोलेंचं उत्तर. रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे लढणार. रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा अखेर भाजपच्या पारड्यात. नारायण राणेंच्या उमेदवारीची आज घोषणा होणार असल्याची सूत्रांची माहिती. रामटेकमध्ये वंचितनं दोन उमेदवारांना दिले एबी फॉर्म. शंकर चहांदे, किशोर गजभी यांना वंचितकडून एबी फॉर्म. प्रकाश आंबेडकर कुणाचं नाव जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष. आंबेडकर आणि आमचा विचार एकाच. संविधानाच्या रक्षणाची सर्वाधिक जबाबदारी प्रकाश आंबेडकरांची. भाजपाला मदत होईल असं पाऊल आंबेडकर उचलणार नाहीत. राऊतांची प्रतिक्रिया. वंचितना समर्थन दिल्यामुळे नागपूर काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंनी मानले आंबेडकरांचे आभार. मतांचं विभाजन टाळण्यासाठी प्रकाश आंबेडकरांचं मला समर्थन. विकास ठाकरेंची समर्थनावर प्रतिक्रिया. ठाकरेगडाच्या अंबादास सानवेंची नाराजी दूर झाल्याची चर्चा. अंबादास सानवेंचा आज उद्धव ठाकरेंसोबत एकाच गाडीतून प्रवास. छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना तिकीट मिळाल्यानंतर होती नाराजीची चर्चा. ठाण्यामधून राजन विचारेंच्या प्रचाराला सुरुवात. ठाकरेगडाकडून राजन विचारेंना ठाण्यातून उमेदवारी. उद्धव ठाकरे आणि पवारांची एप्रिलमध्ये संयुक्त सभा होणार. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून संयुक्त सभांना सुरुवात होणार. निवडणुकांच्या टप्प्यानुसार मवियाकडून संयुक्त सभांचं नियोजन. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत आले असते तर सत्ताधाऱ्यांविरोधात लढायला अधिक ताकद मिळाली असती. काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांचं वक्तव्य. राज ठाकरेंचं नेतृत्व तिन्ही पक्षातील लोकांना मान्य. राहुल शेवाळेंचं मोठं वक्तव्य तर शिंदे फडणवीस राज ठाकरे एकत्र युतीची घोषणा करतील. शेवाळेंची माहिती. किल्ले शिवनेरीवर आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे समोरासमोर. अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांना वाकून नमस्कार. वयस्कर व्यक्तीला वाकून नमस्कार करणं ही संस्कृती असल्याची कोल्हेंची प्रतिक्रिया. कांदा आंदोलनावरून आढळरावांवर अमोल कोल्हेंचा निशाणा. आढळरावांची एक दिल्लीवारी शेतकऱ्यांसाठी झाली असती तर समाधान वाटलं असतं. कोल्हेंचा निशाणा. आढळरावांची आक्रोश मोर्चाची टिंगल उडवल्याची टीका.
शिवनेरी गडावर शिवजयंतीसाठी चिमुकल्यांची हजेरी, चिमुकल्या शिवभक्तांची खासदार अमोल कोल्हेना भुरळ. पुढच्या वेळेला वाट्याला गेला तर घरामध्ये घुसून हाल करेन, जामिनावर सुटलेल्या सुनील केदार यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा. ईव्हीएमची काळजी करू नका, ती काळजी सुनील केदार घेईल. ईव्हीएमवर काँग्रेस नेते सुनील केदार यांचं वक्तव्य, तर केदार यांच्या कार्यकर्त्यांना प्रचाराला लागण्याच्या सूचना. बीड जिल्ह्यातून लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद, लोकांचा प्रतिसाद पाहता माझा विजय निश्चित, पंकजा मुंडेंनी प्रचारादरम्यान व्यक्त केला विश्वास. रत्नागिरीच्या दापोलीमधल्या साई रिसॉर्टवरील तोडक कारवाई मागे, मालक सदानंद कदम स्वतः अनधिकृत बांधकाम तोडणार, स्वखर्चानं अनधिकृत बांधकाम हटवण्याचे पत्र न्यायालयामध्ये सादर. सुनेत्रा पवार आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर, इंदापूरकरांनी जो पाठिंबा दिला, अजितदादांना जसा दिला तोच मलाही मिळणार, सुनेत्रा पवारांकडून विश्वास व्यक्त. चंद्रकांत खैरे हे जनतेनं नाकारलेले उमेदवार, तर जलील बोलका पोपट, जनता त्यांनाही नाकारणार, भागवत कराडांची चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यावर टीका. भाजपात जायची वेळ आल्यास सर्वात आधी तटकरे उडी मारतील, तटकरेंनी विलासराव देशमुखांना सोडलं, शरद पवारांनाही सोडलं, आमदार रोहित पवारांचा दावा. तटकरे निवडणुकीमध्ये पडणारी काळ्या दगडावरची पांढरी रेष, शेकाप नेते जयंत पाटील यांची सुनील तटकरेंवर टीका. बहीण भाऊ एकत्र आले तरी बीडमध्ये वेगळं चित्र दिसेल, धनंजय मुंडेंच्या बारशाच्या घुगऱ्या मी खाल्ल्यात, शेकाप नेते जयंत पाटलांचं वक्तव्य. रश्मी बर्वेंची हायकोर्टामध्ये धाव, तातडीच्या सुनावणीची मागणी, रश्मी बर्वेंचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द, बर्वेंचे पती रामटेकमधून निवडणूक लढवण्याची शक्यता. जळगावच्या मुक्ताईनगरमधील अनेक तरुणांचा शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश, आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर प्रवेश, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. भाजपचे उमेदवार राम सातपुतेंनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज विठ्ठल रुक्मिणीचा घेतला आशीर्वाद. पुण्यात मविया पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ठाकरे गट आक्रमक, कसबा विधानसभेची जागा ठाकरे गटाला सोडली तरच लोकसभेला काम करू, ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा. उद्धव ठाकरेंकडून शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन, मुंबई विमानतळ परिसरामध्ये ठाकरे गटाकडून शिवजयंती साजरी. शिवजयंतीनिमित्त मनसेकडून शिवाजी पार्कमध्ये कार्यक्रमाचं आयोजन, मनसेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शिवसेना नेत्यांची उपस्थिती, राहुल शेवाळे सदा सरवणकर कार्यक्रमाला हजर. पुण्यात शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ऐतिहासिक दुर्मिळ चित्र आणि शस्त्रांचं प्रदर्शन, प्रदर्शनामध्ये शिवछत्रपतींचा इतिहास उलगडणारे अनेक दुर्मिळ चित्र. बुलडाण्यातून 2 एप्रिलला रविकांत तुपकर लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरणार, तुपकरांच्या समर्थनासाठी कार्यकर्त्यांची बैठक पार, तुपकरांना निवडून आणण्याचा समर्थकांचा निर्धार. बारामती मतदारसंघातील नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस बैठक घेणार, उद्या इंदापुरातील भाजप कार्यकर्त्यांची मुंबईमध्ये बैठक, फडणवीसांची यापूर्वी हर्षवर्धन पाटलांसोबत 2 वेळा बैठक. यवतमाळ वाशिमसाठी भावना गवळींच्या नावाची चर्चा, भावना गवळींचं नाव लवकरच जाहीर होण्याची शक्यता, सध्या संजय राठोड भावना गवळींमध्ये, जागेवरून रस्सीखेच. डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा, शिवराज पाटील यांचे विश्वासू बसवराज पाटील सुद्धा भाजपमध्ये, तर अर्चना पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या सूर. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा आणि मध्य प्रदेश सीमा प्रशासनाची आढावा बैठक, नाकाबंदी दरम्यान सुरक्षेबाबत उपाययोजना यावर चर्चा.